सगळ्या तरुणांचं असत त्याला पाठिंबा मिळवून त्यांनी या पेडण्या तालुक्याचे आणि गोयचे नाव उज्ज्वल करू अशा मागता. थँक्यू. खूप चांगले विचार, खूप चांगलं मार्गदर्शन नाईक साहेब तुम्ही केलं या सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींना खेळाडूंना खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी सर्वांचं एकदा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचे कॅमेरेमन त्याचबरोबर शिवोलेम चॅनेलचे जयेश नाईक, तुमचं पण मनपूर्वक पत्रकार मित्र. या स्पर्धेदरम्यान बक्षीस वितरण समारंभाकडे वळण्या अगोदर सर्वांनी या स्पर्धेसाठी जे जे सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्टेज व्यवस्था, मंडप व्यवस्था, शेती मालक जे हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, लाईट व्यवस्था, आमचे साऊंड सिस्टीमवाले, यूट्यूब या ठिकाणी पंचांचं काम ज्यांनी बघितलं, गुणलेखक, स्कोरर, या सर्वांचे मनपूर्वक काही प्रेक्षकांनी चेंडू बाहेर गेलेले आणून दिले त्यांचे पण या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी आम्ही वळतोय आता या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकडे. सर्वप्रथम या ठिकाणी स्कोरर म्हणून ज्यांनी काम बघितलं एक अगदी युवा या ठिकाणी स्कोरर धीरज पालियेकर, माझ्या 25 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत संजू हा पहिला स्कोरर मी असा बघितला की जो अगदी एकाग्रतेने त्याने काम केलं. खरोखर धीरज पालियेकर या ठिकाणी तुम्हाला सन्मानित केलं जात आहे. आणि या ठिकाणी मी विनंती करत आहे आमचे सन्मान्य दीपकजी कलंगुटकर यांच्या हस्ते या ठिकाणी धीरज पालियेकरला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. खूप चांगला स्कोरर या ठिकाणी. त्यानंतर बोलूया या स्पर्धेदरम्यान टेनिस क्रिकेट डॉट इनचे युवराज सावंत या ठिकाणी दीपकजी कलंगुटकर यांच्या हस्ते युवराज सावंत यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. ओके. आमचे या ठिकाणी समालोचक जय भोसले या दीपकजी कलंगुटकर यांच्या हस्ते या ठिकाणी हिंदी आणि मराठीचे या ठिकाणी समालोचक आमचे मित्र जय भोसले यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर आमचे नेहमीच आम्हाला सपोर्ट करणारे आमचे कॉमेंटेटर अशोक नाईक सर यांचा पण सन्मान करणार दीपक कलंगुटकर. एकदा जोरदार ताळ्या होऊन जाऊ दे दोघे कॉमेंटेटरला, जय आणि अशोक नाईक. त्याचबरोबर आमचे अंपायर ज्यांनी 4 दिवस सिद्धेश गाडी यांनी या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आमचे पंच या स्पर्धेदरम्यान. सिद्धेश गाडी, अभिजित तळेकर आणि सुजित राणे, थँक्यू, धन्यवाद अभिजित तळेकर. या स्पर्धेदरम्यान 4-5 क्षेत्ररक्षकांची नावं आम्ही या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये घेतली, परंतु सरते शेवटी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला तो या स्पर्धेचा बेस्ट कॅच, सर्वोत्कृष्ट झेल ज्याने टिपला तो या ठिकाणी स्वप्नील परब परशु हरमल, एक हाती झेल टिपला. आणि या ठिकाणी विनंती असेल आमचे विनोद हरंबलकर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेदरम्यान. सुंदर अशी ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते या स्पर्धेची एक आठवण. स्वप्नील परब सर्वोत्तम झेल, त्यानंतर मोस्ट सिक्सेस आणि जास्त षटकार. आणि या ठिकाणी महेश भाईडकरनं 13 षटकार टोलवले, परंतु त्याच्यापेक्षा 1 षटकार ज्याने टोलवला आला रे आला मनोज नार्वेकर. या ठिकाणी विनंती असेल संतोष कोरकणकर यांच्या हस्ते या ठिकाणी आला रे आला मने आला 14 षटकार ज्याने टोलवले तो संतोष कोरकणकर यांच्या हस्ते या ठिकाणी मनोज नार्वेकर या बक्षिसाचा मानकरी ठरतोय. त्यानंतर या स्पर्धेदरम्यान इमर्जिंग प्लेयर सुंदर अशी ट्रॉफी या ठिकाणी होती आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर्सी. आणि या बक्षिसाचा मानकरी ठरतोय तो साई दत्त कोटवले
क्रिएटिव सर्कल पेरडेम या संघाचा खेळाडू साई दत्त या आणि या ठिकाणी सौ प्रगती सोपटे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी त्याला या ठिकाणी सुंदर अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरवण्यात येते. या लवकर किंवा त्या संघाचा एखादा खेळाडू चला लवकर या. या ठिकाणी पर्पल कॅप ठेवले होते. मोस्ट विकेट्स 11 कडे बात करतोय तो महेश भाईडकर. परंतु खरोखर ध्रुव षटकात अगदी दुष्ट लागण्यासारखी गोलंदाजी केली तो रुपेश आजगावकर या बक्षिसाचा मानकरी ठरतोय आणि हे बक्षीस या ठिकाणी रुपेशला दिलं जातंय. मार्गरेट लोबो मॅडम यांच्या हस्ते लोबो मॅडम यांच्या हस्ते पर्पल कॅपचा मानकरी रुपेश 12 गडी बात करतोय या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी. कॅप मॅडम कॅप घाला त्याला. ओके थँक्यू मॅडम. थँक्यू रुपेश. थँक्यू. जास्त धावा काढल्या या स्पर्धेत आणि या ठिकाणी मनोज नार्वेकरनं 130 धावा केल्या. परंतु बघा कधीतरी एखादा धाव किती महत्वाची असते आणि ही एक धाव खूप महत्वाची या ठिकाणी घडली झाली ती या ठिकाणी नितेश गडेकर 131 धावा. या ठिकाणी सौ प्रगती सोपटे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी गौरवण्यात येते. अंतिम सामन्यातील सामनावीर अंतिम सामना सामनावीर एक गडी बाद केला शेवटच्या क्षणी 24 धावांची लय लूट केली तो महेश भाईडकर मॅन ऑफ द मॅच. आणि या ठिकाणी विनंती असेल सौ प्रमिला देसाई मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी भेट वस्तू या स्पर्धे दरम्यान देण्यात येते. प्रत्येक सामन्यासाठी भेट वस्तू या स्पर्धेचं वैशिष्ट्य महेश भाईडकर मॅन ऑफ द मॅच. महेश भाईडकर आपलं मनोगत या ठिकाणी ऐकूया. हाव हे माझे मॅन ऑफ द मॅच आमचे बॉय बॉलर हल्लो सदाशिव गवडे त्याका तुम होता. अरे वा थँक्यू सदाशिव. या मॅडी थांबा. मित्रांनो अशा संजू गोष्टी करायला खूप मोठं मन लागतं खरोखर. सदाशिव वेलडन. यानंतर बक्षीस या ठिकाणी बेस्ट बॉलर या स्पर्धे दरम्यान 11 गडी बाद केले ते महेश भाईडकर आणि साजू नाईकने 10 गडी बाद केले आणि रुपेश आजगावकर 12 गडी बाद करतोय बेस्ट बॉलर. त्याचबरोबर या ठिकाणी या रुपेश आणि या ठिकाणी विनंती असेल सुहास नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातंय रुपेश आजगावकर. रुपेश या ठिकाणी बेस्ट बॅट्समन सुंदर अशी बॅट या ठिकाणी मनोज नार्वेकर आणि नितेश गडेकर हे दोन खेळाडू होते या रेसमध्ये. परंतु 14 षटकार ज्याने टोलवले तो मनोज नार्वेकर आला रे आला मने आला. आणि या ठिकाणी ही बॅट आणि रोख बक्षीस या ठिकाणी दिलं जातंय आदरणीय अमित शेटगावकर यांच्या हस्ते. जरा जोरदार टाळ्या. मनोज नार्वेकर खूप गुणी खेळाडू भरपूर वर्ष क्रिकेटसाठी चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस होतं ध्रुव स्पोर्ट्स कल्चरल क्लब धरून सुंदर अशी ट्रॉफी आणि रोख बक्षीस आणि या बक्षिसाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो संघ एक के धारगड डायनॅमिट्स. या ठिकाणी विनंती असेल आमचे तुकाराम हरमलकर यांच्या हस्ते या ठिकाणी ही सुंदर अशी ट्रॉफी दिली जाते रोख बक्षीस एक के डायनॅमिक. या संघाने पण खूप चांगली कामगिरी केली धारगड क्रिकेट संघाने. जरा जोरदार टाळ्या.
हरकत नाही, सलग दुसऱ्या वर्षी हा संघ क्वालिफाय होतोय। खरोखर खूप चांगली कामगिरी या स्पर्धेत या संघाने केली आणि तृतीय क्रमांक या स्पर्धेत क्रिएटिव सर्कल पेडणे क्रिकेट संघ, सुंदर अशी ट्रॉफी आणि रोख बक्षीस क्रिएटिव सर्कल पेडणे हा संघ मानकरी ठरतोय। या ठिकाणी विनंती असेल पुन्हा एकदा आमचे आदरणीय तुकाराम हरमलकर यांच्या हस्ते गौरेश नागवेकर जरा जोरदार टायाने कौतुक करूया। गौरेश नागवेकर एक वेगवान गोलंदाज, गेल्या वर्षीच्या मोसमात कृष्णा सातपुते आणि योगेश पेंडकर या दोन खेळाडूंना एका ओव्हर मध्ये ज्याने बाद केलं तो गौरेश नागवेकर उर्फ बुमरू। आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ दिस सिरीज भरपूर खेळाडू होते, मनोज नार्वेकर होता, महेश भाईडकर होता, रुपेश आजगावकर होता, परंतु नऊ गडी ज्याने बाद केले आणि पाच झेल टिपले 131 धावा केल्या तो नितेश गडेकर। आणि हे बक्षीस या ठिकाणी देत आहेत आमचे आदरणीय अरुण बांदकर साहेब यांच्या हस्ते नितेश गडेकर। या स्पर्धेतील उपविजेता संघ परशु हरमल आणि या ठिकाणी हे बक्षीस दिलं जातंय परशु हरमल संघाला, सुंदरशी ट्रॉफी जी पुरस्कृत केली संजय एक मिनिट ते या ठिकाणी श्री संजय दाभोलकर आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आणि त्यांनी बक्षीस पण पुरस्कृत केलं ते कैलासवासी अनंत शंभा दाभोलकर यांच्या स्मरणार्थ श्री संजय दाभोलकर। जरा मित्रांनो एकदा संजय दाभोलकर यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवूया। कर्णधार या ठिकाणी यायचंय परशु हरमल, परशु हरमल कॅप्टन या, कर्णधार या, परशु हरमल कर्णधार या ठिकाणी यायचंय। खूप चांगली कामगिरी झाली, दुपारच्या सत्रात 102 धावांचा पाठलाग झाला, खरोखर एक मोठी लढत झाली, परंतु शेवटच्या सामन्यात थोडासा कमी पडला। तुम्ही काय सांगतोस या स्पर्धेबद्दल, हे आयोजन एवढं सुंदर आणि तुमची टीम हरकत नाही जिंकता जिंकता हरलात, परंतु खूप चांगली कामगिरी झाली, काय थोडंसं कुठेतरी चुकलं गणित? एक बरे ऑर्गनायझेशन ध्रुव स्पोर्ट्स क्लबकडून आणि हवं त्याचं एक मेंबर आहात ध्रुव स्पोर्ट्सचं, एक बरे ऑर्गनायझेशन आणि खूप भुरग्यांक हांगा चान्स मेळटा खेळपाक असले लेवलचे टुर्नामेंट आम्ही तरी अजून खूप पोहोक ना, एक बरो टुर्नामेंट हयसर घडवून येता आणि खूपशे आमचे ओवरसीसूय प्लेयर हांगा बरे परफॉर्मन्स दिला, खुबशांक भायल्यांकूय चान्स मेळटा खेळपाक, सो एक बरो टुर्नामेंट आणि बॅड लक आमकां फायनलीन। तशें काय ना, ती एक क्रिकेट हार जीत चालूच असता, ते आम्ही घेऊन बसना खेळल्या। खूप खूप शुभेच्छा तुमच्या तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी। आणि या ठिकाणी विनंती असेल किशोर गावकर यांच्या हस्ते कर्णधार या ठिकाणी ट्रॉफी स्वीकारायची आहे। बाकीचे खेळाडू थांबा, बाकीचे खेळाडू जरा थांबा। आता या सर्व खेळाडू या, टीमचे ओनर सर्व खेळाडू या, आता फोटो सेशन साठी या। सर्व संघ मालक, सर्व मान्यवर, सर्व या स्पर्धेचे सहकारी ज्यांनी खेळपट्टी बनवली ते सर्व सर्वांचे आभार। सरतेशेवटी या स्पर्धेचा विजेता, परंतु या ट्रॉफीची संजू खरंच गंमत आहे, कोणा एकाकडे ती स्थिर राहत नाही,
कदाचित पुढच्या वर्षी ती मांद्रेमला जाईल, कदाचित नांगजरला जाईल, म्हणजे या स्पर्धे या ट्रॉफीचं हे वैशिष्ट्य आहे. गेल्या वर्षी कोरगावला होती, परंतु मालक वेगळे होते, संघाचं नाव वेगळं होतं, यावेळी मालक वेगळे आहेत, संघाचं नाव वेगळं आहे, आणि पुढच्या वर्षी अपेक्षा करूया ही मांद्रेमच्या ठिकाणी जाईल, कदाचित नागजर ठिकाणी जाईल. या ठिकाणी या कॅप्टन या कर्णधार मॅडी महेश वाईडकर आरबी इलेव्हन कोरगाव क्रिकेट संघ याकडे या ठिकाणी यायचं आहे. महेश वाईडकर या ठिकाणी खूप चांगली कामगिरी महेश, आणि हल्ली हा महेश खरोखर गोव्याबरोबर सिंधुदुर्गात सुद्धा भरपूर प्रेक्षकांचा लाडका झालाय. चांगली गोलंदाजी करतो, अतिशय सुंदर वेगवान गोलंदाजी, आणि असा हा महेश वाईडकर. जाणून घेऊया महेश तुझ्यासाठी या स्पर्धेबद्दल, तुझा संघ या ठिकाणी जिंकलाय, कामगिरी सर्वोत्तम झाली, परंतु या स्पर्धेविषयी काय सांगतोस आणि एकंदरीत या आयोजनाबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल हा आमच्या सपोर्टरांक सगळ्यांक थँक्यू म्हणा, आणि सेकंड पी पी एल टोर्नामेंट वर्साच्या वर्सा चड बरोच असता आणि त्याचे आयोजन असता ते चड बरे असता. सो 10 टिमी बरे आशिले, सो आमचे टीम मातशी चड बरी आशिली, म्हणजे आमचे सगळे एफर्ट दिताले प्लेयर. सो डिपेंड आसलो, हो खेळटलो तो खेळटलो, सगळे खेळटले प्लेयर, आणि ओवरऑल सपोर्ट आसलो की म्हाका आणि मातशी खुशी येता, बाबा हे परफॉर्मन्स बरो येता मातशें, ताका लागून हांव थँक्यू म्हणटा आणि एकदा सपोर्टरांक आमच्या. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघाला, आणि या ठिकाणी किशोर साहेब तुम्हाला विनंती, आणि सर्व मान्यवर, सर्व मान्यवर संघ मालक आरवी आणि आरवीचे आजोबा या ठिकाणी विनोदजी, सरपंच मॅडम, मान्यवर लोबो मॅडम, या सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या हस्ते या ठिकाणी या पेडणे प्रीमियर लीगचा चॅम्पियन आरवी इलेव्हन. आणि आता या सर्व टीम या पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी. आमचे पंच, समालोचक, स्कोरर, लाईटमॅन, कॅमेरामॅन, डीजे.